करमाळे तालुका शिराळा येथे रेणुका मातेचा भंडारा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भंडाऱ्यासाठी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी हजेरी लावली होती. करमाळे तालुका शिराळा येथे रेणुका मातेचा भंडारा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भंडाऱ्यासाठी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी हजेरी लावली होती. यावर्षी भंडाऱ्याचा अन्नदानाचा खर्च हंबीरराव दत्तू पाटील यांनी केला होता. यावेळी करमाळेगावच्या कन्या PSI अर्चनाताई हंबीरराव पाटील यांचा श्री रेणुका माता मित्रमंडळ दत्तचौक करमाळे येथील मान्यवरांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिरात जय हनुमान भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी राजेंद्र हंबीरराव पाटील, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सुरेश पाटील, लक्ष्मण पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी वसंत पाटील, सचिन पाटील, राजेंद्र पाटील, भटवाडीचे हंबीरराव चव्हाण, निगडीचे JK पाटील, करमाळे सेवा सोसायटीचे संचालक महेश पाटील, पेठचे समाजसेवक तात्याराव पाटील, LIC प्रतिनिधी संजय पाटील, जयवंत पाटील, बलवडी गावचे किशोर पाटील, नागराळे गावचे उपसरपंच इंद्रजीत पवार, करमाळे भजनी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप पाटील, रोहित पाटील, बाळूबाई पाटील, हिंदूराव पाटील उपस्थित होते. अशी माहिती STN मराठीचे शिराळा शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.